वाकाडो सँडविच। वाकाडो किती हेल्दी आहे, रोज खावा असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे। ॲक्च्युली हे आपल्या इकडचं फळ नाही आहे, पण आपल्याकडे आता त्याची सर्रास शेती होते, इझिली मार्केटमध्ये मिळतं, थोडं महाग मिळतं आणि भरपूर असे ह्याच्यामध्ये विटॅमिन, कॅल्शियम, फायबर आणि बऱ्यापैकी हे आहे। मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। डोळ्यांच्या नजरेसाठी, ब्लडसाठी, वजन कमी करण्यासाठी, ब्लड थिक होतं ना त्याच्यासाठी, पातळ होण्यासाठी, नजर डोळ्यांची वजन कमी करण्यासाठी स्पेशली हे खाल्लं जातं। आपण याचं सँडविच बघतो, त्याचं सलाड म्हणून पण खाल्लं जातं। बटरी याची थोडीशी टेस्ट असते, बटरसारखी, आणि थोडासा कधी कधी काही अवाकाडो असे स्वीट खट्टा असा एक वेगळी टेस्ट असते आणि त्याला आणि आणल्यानंतर आहे ना, कडक असेल तर 2-3 दिवस ठेवा, थोडासा असा तो नरम होऊ दे, म्हणजे इझिली ओपन होतो। त्याची बी काढून घ्यायची आहे, म्हणजे त्याची बी अशी अलगद निघते। आणि आता आपण अर्ध्याचं सलाड बघणार आहोत, अर्धा आपण ह्याच्यासाठी वापरणार आहोत, सँडविचसाठी, अवाकाडो सँडविच। त्याचं पल्प पूर्ण चमच्याने काढून घ्यायचं आहे, मॅश करायचं आहे छान असा। त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि राई, सॉरी, काळी मिरी पावडर क्रश, मीठ चवीनुसार, हे सगळं एकत्र एकजीव करून आपण ते ब्रेडमध्ये भरून टोस्ट करायचं। तुम्ही टोस्टही करू शकता किंवा असं पण खाऊ शकता। त्या छान असा मॅश करून घेणार आहोत आपण। त्याचा हा काळा पोर्शन काढून टाकते मी। काळी मिरी, क्रश केलेली हिरवी मिरची, हे तिखट आवडीनुसार, टोमॅटो, कांदा हे आवडीनुसार, अर्धा कांदा अर्धा टोमॅटो, कारण अर्धा अवाकाडो घेतला आहे आपण, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, आणि आता छान मिक्स करायचं। सलाडमध्ये जास्त करून होतो उपयोगाचा, चटणी, सलाड आणि सँडविच, हे असं नुसतं सुद्धा खातात बरेच जण सकाळी हेल्दी ब्रेकफास्टमध्ये। आता आपण हे ब्रेडमध्ये स्टफ करूया आणि आपण टोस्ट करणार। ब्राऊन ब्रेड घेतला आहे मी, गॅस चालू केला, पॅन ठेवला आहे गॅसवर। ह्याच्यामध्ये चीज पण तुम्ही घालू शकता आवडत असेल तर, थोडं आपण पण घालूया, थोडंसं बटर लावून घेऊया ब्रेडला। बटर वगैरे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर। टोस्ट करताना थोडं आपल्याला बटर सोडावं लागेल, तो क्रिस्पी होतो ब्रेड आणि चव चांगली लागते। आपण स्टफिंग, चीज, आता आपण याला टोस्ट करूया। दोन्ही बाजूने छान क्रिस्पी टोस्ट करून घ्यायचं आणि नंतर आपण चटणी किंवा ग्रीन चटणी सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता।
आता छान त्या बाजूने पण क्रिस्पी झालं की आपलं अवाकाडो सँडविच खाण्यासाठी तयार आहे. सँडविच आपलं रेडी आहे, त्याचे दोन भाग करूया. खाण्यासाठी सोबत सॉस घेतलाय. कोथिंबीर जे पण सँडविच आपलं तयार आहे अवाकाडो सँडविच खाण्यासाठी.